मुस्लिम समाजाला पोलीस मध्ये नोकरी करीत असताना दाढी राखायची परवानगी नव्हती, परंतु गोपीनाथ मुंडे साहेब हे गृहमंत्री झाल्यानंतर म्हणजे सगळ्या धर्माला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे त्यांनी पोलिसांना दाढी वाढवण्याची त्यांनी परवानगी दिली. म्हणजे मुंबईमध्ये जायचं म्हणलं तरी लोकांना भीती वाटायची. त्यावेळेस रतन खत्री हे मटका किंग होते, ते म्हणायचे की मला पकडणार अजून जन्माला यायचा. परंतु आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे गृहमंत्री झाल्यानंतर रतन खत्रीला अटक केलं आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करणारा आता बीड जिल्ह्यामध्ये जन्माला. हिमालयाच्या उंचीचं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. गोपीनाथ मुंडे साहेबांची उद्या 12 डिसेंबरला जयंती आहे. एक असं नेतृत्व की ज्यांना काश्मीर ते कन्याकुमारी पूर्ण भारतामध्ये ओळख असणारा नेता, असा नेता की जो भारतीय जनता पक्ष फक्त शहरातला पक्ष होता, परंतु तो 18 पगड जाती जमातामध्ये अगदी पालावर भारतीय जनता पक्षाची ओळख करून देणारा नेता, असा नेता की ज्याला भारतीय जनता पार्टीच नव्हे तर विरोधी पक्षातले सुद्धा नेते गोपीनाथ मुंडे साहेबाला आपले मानायचे, असे नेते. दुसरी गोष्ट, आज भारतीय जनता पक्ष ज्या स्तरावर आहे, आज एवढ्या उंचीवर आहे, गोपीनाथ मुंडे साहेबासारख्या माणसानं हा पक्ष सामान्य माणसाच्या हृदयामध्ये नेऊन ठेवला. सामान्य शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजूर, अगदी छोट्या छोट्या समाज, दलित, मुस्लिम, सर्व समाजाच्या हृदयामध्ये हा पक्ष नेऊन ठेवला. मला मुंडे साहेबाचं एक आवर्जून असं मला सांगायचं वाटतं की गोपीनाथ मुंडे साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व होते की मुस्लिम समाजाचे लोक त्यांना कमलाच्या चिन्हावर मतं टाकायचे. त्याचं कारण असं होतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर मुस्लिम समाजाला ह्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचं सरकारच्या अगोदर पण मुस्लिम समाजाला पोलीसमध्ये नोकरी करीत असताना दाढी राखायची परवानगी नव्हती, परंतु गोपीनाथ मुंडे साहेब हे गृहमंत्री झाल्यानंतर म्हणजे सगळ्या धर्माला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे त्यांनी पोलिसांना दाढी वाढवण्याची त्यांनी परवानगी दिली. आणि त्या दिवसापासून मुस्लिम समाजसुद्धा त्यांच्या पायिक झाला, त्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागला. दुसरी गोष्ट, असा एक विषय आहे की मुंबईमध्ये दाऊद इब्राहिम, रतन खत्री असे मोठमोठे डॉन असायचे. म्हणजे मुंबईमध्ये जायचं म्हणलं तरी लोकांना भीती वाटायची. त्यावेळेस रतन खत्री हे मटका किंग होते, ते म्हणायचे की मला पकडणार अजून जन्माला यायचं आहे. परंतु आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे गृहमंत्री झाल्यानंतर रतन खत्रीला अटक केलं आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करणार आता बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आहे. दुसरी गोष्ट, आज दाऊद इब्राहिमची एवढी दहशत होती, गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री झाल्यानंतर दाऊद इब्राहिमला हा देश सोडावा लागला. म्हणजे हा नेता असा आहे की आज त्यांना जाऊन 8-9 वर्ष झालेले आहेत, परंतु असा एकही दिवस नाही की आज ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, काम करणारा माणूस ही आजचं राजकारण बघितल्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबाची आठवण आल्याशिवाय असा एकही दिवस जात नाही, असं हे अगदी हिमालयाच्या उंचीचं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जर असते तर जे आज जी परिस्थिती झालेली राजकीय की वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळं सामान्य जे कार्यकर्ता आहे, काम करणारा, तो कुठंतरी संकुचित झालेला आहे. परंतु स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला महाराष्ट्राचं राजकारण असं असायचं, अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत गावापासून शिवसेना भाजप यांचा एक गट असायचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा एक गट असायचा. म्हणजे आमची ग्रामपंचायतची निवडणूक पण ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती, आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी एकदम टोकाची निवडणूक व्हायची आणि कार्यकर्त्याचा पक्षावर आणि नेत्यावर भरोसा होता. आज जी परिस्थिती झालेली आहे की कधी कोण IPL मॅच झालाय, कधी कोणता खेळाडू कोणत्या मॅचमध्ये खेळन हे सांगता येत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जर आज जिवंत असते तर राजकारणाची अवस्था अशी झाली नसती असं आम्हाला वाटतं. विषय असा आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाचं स्वप्न होतं की ही रेल्वे नगर ते बीड ही सुरू झाली पाहिजे, परंतु आमच्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नातून, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून हा रेल्वे मार्ग 24 पर्यंत निश्चितच बीडपर्यंत येईल. जर आपल्याला काही वाटत असेल तर आता बीडचं रेल्वे स्टेशन पण तयार झालेलं आहे आणि रूल पण आष्टीकडून हतरीत आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ते स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. आदरणीय पंकजाताई आणि प्रीतमताईच्या स्वप्नातलं हे स्वप्न आहे, यांचं स्वप्न आहे की रेल्वे ही बीडला आली पाहिजे आणि ते निश्चितच पूर्णत्वास जाईल. दुसरी गोष्ट, मंडल आयोगाचा जे विषय आहे की व्ही पी सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर हे जी 12 बलुतेदार यांना राजकीय आरक्षण, वेगवेगळ्या शैक्षणिक आरक्षण, हे आरक्षण मिळण्यासाठी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबाचं निश्चितच खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्यामुळे OBC समाजाला खूप मोठा न्याय मिळालेला आहे. ओके, आपलं नाव? शांतीनाथ डोरले.